दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पुणे मुंबईला जायचंय तर मग आता चिंता सोडा। लग्न समारंभ, शैक्षणिक सहली, शुभ कार्यासाठी, सुखकर प्रवासासाठी आता तुम्हाला एक सुंदर पर्याय, ते म्हणजे जय भवानी ट्रॅव्हल्स। मुंबई विटा म्हासूरने डेली सर्व्हिस, एसी स्लीपर नॉन एसी सिटिंग सुविधा उपलब्ध। साथ तुमची, जिद्द आमची। जय भवानी ट्रॅव्हल्स। मोबाईल नंबर 7 Star News। यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मान पैलवान सिकंदर शेखने पटकावला आहे। गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला चितपट करत सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे। मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेखचा सन्मान करण्यात आला। प्रदीप दादा कंद आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत सिकंदर शेख विजयी झाला आहे। पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू होती। या स्पर्धेतील अखेरची लढत सिकंदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यात झाली। यामध्ये सिकंदर शेखने मैदान मारले। या स्पर्धेत 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे 42 संघ सहभागी झाले होते। एका कुस्ती संघात गादी विभागातील 10 आणि माती विभागातील 10 असे 19 कुस्तीगीर, 2 कुस्ती मार्गदर्शक आणि 1 संघ व्यवस्थापक असे 23 जणांचा सहभाग होता। साधारण या कुस्ती स्पर्धेत 840 कुस्तीगीर, 84 कुस्ती मार्गदर्शक आणि 42 व्यवस्थापक, 80 पंच आणि 50 पदाधिकारी असे 1100 जणांचा सहभाग होता। कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिकंदर शेखने अवघ्या 5.5 सेकंदात 66 महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवला। अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला 5.37 सेकंदाला झोळी डावावर चितपट केले। अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरचे पारडे निश्चित जड होते, पण शिवराज त्याला आव्हान देईल अशी अपेक्षा होती। मात्र वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदर पुढे शिवराजचा निभाव लागला नाही। लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदातच सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळवला। पारितोषिक वितरण प्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, योगेश दोडके यावेळी उपस्थित होते। विजेत्या सिकंदरला थार गाडी, गदा असे पारितोषिक देण्यात आले। उपविजेता शिवराज ट्रॅक्टरचा मानकरी ठरला। याकूब शिकलगार, 7 Star News, लेंगरे।